नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर अणे ठाम। अणे यांच्या मुद्द्यावरून विधिमंडळात आजही शाब्दिक चकमक। बेल्जियम मध्ये 3 बॉम्ब स्फोट, 31 ठार, 85 जखमी। मुंबईतल्या देवनार कचराभूमीला शनिवारी लागलेली आग अजूनही धुमसतीये। वीस षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडशी भारतावर 2 गडी राखून मात। आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाची शक्यता। आणि आता सविस्तर वृत्त। छोट्या राज्यांचा विकास अधिक जलद गतीनं होतो अशी भूमिका घेत वेगळं व्हायचंय आम्हाला असं सांगत राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला। मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाला आहे, म्हणून विदर्भाबरोबरच मराठवाड्याचंही स्वतंत्र राज्य निर्माण करावं अशी मागणी अणे यांनी जालना इथल्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी केली होती। या मागणीचे तीव्र पडसाद उमटले आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला। अणे यांनी आपला राजीनामा राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केला आहे। अणे यांनी राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता। त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती। आज विधानभवन परिसरातही अणे यांच्या विरोधात शिवसेना आणि विरोधी पक्षांनी निदर्शनं केली। विधानसभेतही या प्रकरणावरून गोंधळ झाला आणि अणे यांचा राजीनामा मंजूर करावा अशी शिफारस राज्य सरकार राज्यपालांना करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर तो शांत झाला। दरम्यान आपण जनतेचे वकील आधी आणि सरकारचे नंतर असं सांगत अणे यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर विस्तारानं स्पष्ट केली। गेली कैक वर्ष वेगळ्या विदर्भाचा प्रश्न तसाच भिजत पडला आहे। वेगळ्या विदर्भासाठी आम्ही अत्यंत शांततापूर्ण, अहिंसक आणि कायदेशीर आंदोलन निश्चितपणे करूच असंही अणे यांनी स्पष्ट केलं आहे। श्रीहरी अणे यांनी राज्यपालांकडे आज सकाळी राजीनामा सादर केला असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कामकाज सुरू होताच केलं। मात्र या मुद्द्यावरून विरोधक सभागृहात काहीसे आक्रमक झाले। या निवेदनावर काही प्रश्न उपस्थित करण्याचा त्यांचा आग्रह होता। निवेदनावर प्रश्न उपस्थित करता येत नाही असं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं। श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याशी शासन सहमत नाही असं सांगत यासंदर्भात विरोधी पक्ष सदस्य राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। तसंच श्रीहरी अणे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारावा अशी शिफारस राज्यपालांकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याला केंद्र सरकारच्या अटल योजनेतून मंजुरी देऊन 124 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन नगरविकास राज्यमंत्र्यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिलं। सुधाकर भालेराव यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि खासदार बापूसाहेब थिटे यांच्या निधनाबद्दल त्यांना सभागृहानं आदरांजली वाहिली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय्या यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे याचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचं सांगत विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला। विरोधकांनी यासंदर्भात उपस्थित केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नाकारला। सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करत असून सरकारचं दुष्काळाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला। आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, या संदर्भात शेतकऱ्याला पैसे देण्याकरता राज्य सरकार कुठेही मागे पाहणार नाही। मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आता यांनी उच्च न्यायालयाने तर पश्चिम विदर्भाच्या संदर्भात सांगितलंय। मी परवा घोषणा करताना पूर्व विदर्भाची घोषणा केलेली आहे, पूर्व विदर्भाची घोषणा केलेली आहे। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये कुठेही राज्य सरकार मागे जाणार नाही। राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली असून नियोजनाच्या अभावी राज्याची दुरवस्था झाली असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। राज्याच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते।
राज्याची अर्थसंकल्पातली वित्तीय तूट 15,000 कोटींवर जाईल अशी स्थिती असून अवास्तव ठिकाणी खर्च करून योजनांवरचा खर्च कमी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला असल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. मुंबई एंट्री पॉइंट आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील टोल बंद करण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेऊन जनतेला दिलासा देईल असं सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प भरकटलेला आणि दिशाहीन असल्याचं सांगत या अर्थसंकल्पात फक्त आकड्यांची बनवाबनवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते. बेल्जियममध्ये आज झालेल्या 3 बॉम्बस्फोटात 31 जण ठार झाले असून 85 नागरिक जखमी झाले आहेत. या 3 बॉम्बस्फोटांपैकी 2 स्फोट ब्रसेल्स इथल्या जवंतम विमानतळावर तर तिसरा स्फोट माल्बिक मेट्रो स्थानकावर झाल्याचं रॉयटर या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. बेल्जियमच्या स्थानिक वेळेनुसार आज सकाळी 8 वाजता हे स्फोट झाले. बॉम्बस्फोटानंतर मेट्रो स्थानक आणि विमानतळ पूर्णपणे रिकामं करण्यात आलं. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेल्जियममध्ये 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला प्रमुख संशयित आरोपीला झालेल्या अटकेची पार्श्वभूमी या बॉम्बस्फोटानं आहे. इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान ब्रसेल्सला झालेल्या स्फोटाचं वृत्त अस्वस्थ करणारं असून दहशतवादाला कोणत्याही मर्यादा नसतात हेच वारंवार स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. या स्फोटात बळी पडलेल्यांबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेत सुदैवानं कुणाही भारतीयाचा मृत्यू झालेला नाही पण एक भारतीय महिला जखमी झाल्याचं वृत्त असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. मुंबईतल्या देवनार कचराभूमीला शनिवारी लागलेली आग अद्यापही धुमसत असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या 2 सदस्यीय विशेष पथकानं आज या परिसराची पाहणी केली. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. आज या सगळे जे अधिकारी आहेत ते महापालिका राज्य सरकार यांच्याशी चर्चा करणार आणि त्यांनी जे सांगितलं आहे की पुढच्या आठवड्यात ते त्यांच्या मंत्रालयात हा रिपोर्ट सबमिट करणार आणि त्यानंतर ते रिपोर्ट कम्प्लीट झाल्यावर प्रकाश जावडेकर जे मंत्री महोदय आणि आमची डिटेल चर्चा होणार. जागतिक जल दिनाच्या निमित्तानं आज राज्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात आले तर काही ठिकाणी जलजागृती सप्ताहाचा आज समारोप झाला. परभणीत जलमित्र संघटनेनं जलजागृती दिंडी काढली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या दिंडीत मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातले नागरिक सहभागी झाले होते. पर्यावरण संतुलनासाठी जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करणं गरजेचं असून समृद्ध महाराष्ट्र बनवण्यासाठी लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन ठिबक सिंचन योजनेचे शिल्पकार नेताजी पाटील यांनी केलं. जलजागृती सप्ताहानिमित्त कोल्हापूर इथं परिसंवादात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे प्रकल्प असलेल्या ठिकाणी पाणी वापर संस्था शेतकरी नागरिक आणि लाभधारक यांच्याशी संवाद साधून तसंच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रबोधन करून सप्ताहाचा समारोप करण्यात आला. जलजागृती सप्ताहानिमित्तानं सांगली जिल्ह्यात पाटबंधारे मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात पाणी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी आपली मतं मांडली. सप्ताहाच्या काळात जिल्ह्यातल्या 784 गावात हे अभियान राबवण्यात आलं अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता HV गुणाले यांनी यावेळी दिली. आजच्या जागतिक जलदिनानिमित्त मुंबईत पाणी हक्क समितीतर्फे मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सर्वांना पाणी उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी असून सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. भारतातील पाणी व्यवस्थापन हे आजही मध्ययुगीन असल्याची खंत व्यक्त करत हवामान बदलाच्या काळात आहे त्या पाण्याचं कल्पकतेनं नियोजन करणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं. लातूर इथं जलजागृती सप्ताहाच्या समारोपानिमित्त हवामान बदल आणि जागतिक जलसंकट या विषयावर देऊळगावकर आज बोलत होते. माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा यांनी आज मुंबईत आकाशवाणी केंद्राला भेट दिली.
या केंद्रामधील प्रसारण कक्ष ध्वनी कक्ष आणि इतर विविध सुविधांची त्यांनी पाहणी केली। ही पाहणी केल्यानंतर त्यांनी केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी आकाशवाणीचे विविध उपक्रम आणि व्यावसायिक सेवांसंदर्भात आढावा बैठकीत चर्चा केली। आकाशवाणीच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे आणि सक्रिय पुढाकारावर त्यांनी भर दिला। यावेळी अतिरिक्त महासंचालक थॉमस, पत्र सूचना कार्यालयाचे अपर महासंचालक मनीष देसाई, अभियांत्रिकी विभागाचे उपमहासंचालक सुधीर सोधिया आणि इतर अधिकारी उपस्थित होते। सुनील अरोरा यांनी त्यानंतर फिल्म्स डिव्हिजनलाही भेट दिली। आजच्या धावत्या युगात जीवन जगताना मानवाचा आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालाच्या निष्कर्षातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। विकासाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या मानवाची बदलती जीवनशैली ही असंख्य नवीन विकासजन्य आजारांना निमंत्रण देत असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे। त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप। सुदृढ शरीर सुदृढ जीवन याचं महत्व ओळखून आज आपल्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं बनलंय। मनुष्य स्वतःचा आणि समाजाचा विकास साधण्यासाठी धावत पळत प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, मात्र हे प्रयत्न करत असताना तो विकासजन्य आजारांच्या विळख्यात अडकत गेल्याचं समोर आलंय। मानवी आरोग्याच्या दृष्टीनं धोक्याची घंटा वाजवणारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला। या अहवालाचे निष्कर्ष मानवी आरोग्यासाठी फारसे समाधानकारक नाहीत। या अहवालानुसार बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी जीवनातील ताणतणावाचं प्रमाण वाढत असून मधुमेह, रक्तदाब, स्थूलपणा आणि कुपोषण यांविषयी त्यामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे। चंगळवादी संस्कृतीमुळे हे आजार बळावत असून भविष्यात भारतात जगातले सर्वाधिक मधुमेही आणि नैराश्याने ग्रस्त रुग्ण असतील असं भाकितही या अहवालाच्या निष्कर्षातून वर्तवण्यात आलंय। मात्र या विकासजन्य आजारांवर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार आणि पथ्य पाळणं हे रुग्णांसाठी लाभदायक ठरणार आहे। राष्ट्रव्यापी आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे बळावत चाललेल्या विविध विकासजन्य आजारांविषयीचे अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत। या आजारांचं गांभीर्य, त्यांची व्याप्ती आणि त्यांवरील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी जनआरोग्य अभियानाचे सहसमन्वयक डॉ अभिजित मोरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30 बातमीपत्रात आपलं स्वागत। पहिला प्रश्न डॉ मोरे, मला तुम्हाला असा विचारायचा आहे की मुळात राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी करावी असं का वाटलं? मुळामध्ये कुठल्याही देशाचं आर्थिक आणि मला वाटतं की त्याचबरोबर आरोग्याचं जर धोरण आखायचं झालं तर त्याच्यासाठी अनेक सामाजिक निर्देशांचं आपल्याला भान ठेवावं लागतं। म्हणजे आपल्या देशामध्ये साक्षरता किती आहे, सर्वांना पिण्याचं पाणी शुद्ध पाणी मिळतंय का, स्वच्छता आहे की नाही, व्यसनाधीनता किती आहे, यासारख्या अनेक सामाजिक निर्देशकांचं आपल्याला भान ठेवावं लागतं। त्यासाठी जी अचूक आणि शास्त्रोक्त माहिती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्यावरती आधारून आपल्याला एक चांगले आरोग्य धोरण आखता यावं यासाठी केंद्र सरकारच्या जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आहे त्यांच्यामार्फत या पाहणीची सुरुवात करण्यात आली। पण ही कितवी पाहणी आहे? ही चौथी पाहणी आहे। पहिली पाहणी 1992-93 मध्ये सुरू झाली, त्याच्यानंतर त्याचा दुसरा टप्पा 98-99 मध्ये करण्यात आला, तिसरा टप्पा 2005-06 आणि गेल्या वर्षी 2015 मध्ये याचा चौथा टप्पा करण्यात आला। बरं, म्हणजे हा चौथा टप्पा ही चौथी पाहणी आहे। पण या पाहणीची व्याप्ती नेमकी कुठपर्यंत आहे, काय आहे आणि त्याचे निष्कर्ष काय आहेत ह्या पाहणीचे, विशेषतः चौथ्या पाहणीचे? मुळामध्ये हा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आणि खूप मोठ्या प्रमाणावरती केले जाणारा सर्वे आहे। भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा सर्वे केला जातो आणि त्याच्यामुळे हा जो सर्वे आहे याच्या पाहणीला फार विशेष महत्व आहे। याचं जर आपण जर महाराष्ट्राबाबतीत याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की बऱ्याचशा
सकारात्मक बाजू आपणाला याच्यामध्ये दिसून येतात आणि काही नकारात्मक गोष्टी उणीवा सुद्धा आहेत, पण मला वाटतं पहिले जर सकारात्मक बाजू आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला तर आपल्याकडे कुटुंब नियोजन विभागाचं एक उद्दिष्ट आहे की महिलांना दोनपेक्षा जास्त मुलं होऊ नये यासाठी कुटुंब नियोजन विभागाचा सातत्याने प्रयत्न चालला असतो आणि मला वाटतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला यश आलेलं आहे, ते उद्दिष्ट आपण ते व्यवस्थितपणे पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर एक वर्षापेक्षा कमी जी वयाची जी मुलं आहेत ज्याला आपण अर्भक मृत्यूदर म्हणतो, औषधोपचाराजारी अभावी जी मरणारी मुलं आहेत त्यांचा जो मृत्यूदर आहे ते कमी करण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे, ते 37 वरून 24 आलेलं आहे. त्याच्यानंतर 5 वर्षाखालील बालकांचा जो मृत्यूदर आहे तो सुद्धा कमी झालेला आहे, तो 29 पर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर जो सेक्स रेशो म्हणतो म्हणजे 1000 जर मुलं जन्माला येत असतील तर त्यांच्यामागे किती मुली जन्माला येतात याचं जर प्रमाण बघितलं तर 2005-06 वेळी केलेला अभ्यास आणि आताचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 867 हे त्यावेळी प्रमाण होतं, ते आता वाढून 924 झालं. हे अपुरं आहे पण मला वाटतं याच्यामध्ये निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये प्रसूती होणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे माता मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेल्याचे दिसून येतं. जवळजवळ 90% डिलिव्हरीज या आता हॉस्पिटलमध्ये होत असल्याचं आपल्याला या अभ्यासातून पुढे आलेलं आहे आणि विशेष म्हणजे सरकारी आरोग्य व्यवस्थेमध्ये ही जी प्रसूती होण्याचं प्रमाण निश्चितच वाढलं, ते 26%-48% गेलं. मला वाटतं ह्या अहवालातून काही ह्या जमेच्या बाजू आपल्याला समोर आल्या. जर याच्यातल्या काही उणीवा ज्या आपण बघायचा जर प्रयत्न केला गेला तर सरकारी दवाखान्यांमध्ये डिलिव्हरीचं प्रमाण वाढले पण त्याचबरोबर खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा डिलिव्हरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढले आणि तिथे सीझरचं प्रमाण 22-33% गेलेलं आहे. त्याच्यानंतर मुलांचं जे लसीकरण आहे म्हणजे मुलांना जे आपल्या राष्ट्रीय नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये जे सर्व लसी दिलेल्या आहेत त्या सर्व लसी मिळण्यासाठीचा जो प्रोग्राम आहे ते प्रमाण 59%-54% मला वाटतं ही धोक्याची घंटा आहे आणि मला वाटतं याचं आरोग्य विभागाने याची योग्य वेळी दखल सुद्धा घेतली गेली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला एक विलक्षण फेनॉमिनन आपल्याला असं दिसून येतो की एका बाजूला कुपोषित मुलांचं प्रमाण वाढतंय, म्हणजे की उंचीच्या प्रमाणामध्ये ज्यांचं वजन कमी आहे ज्याला आपण रोडावलेले म्हणतो हडकुले झाले अशी जी मुलं आहेत त्यांचं प्रमाण 16%-25% झालं. त्यातल्या गंभीर मुलांचं प्रमाण सुद्धा 5%-9% वाढलेलं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला लठ्ठपणाचं प्रमाण सुद्धा याच प्रोपोर्शनमध्ये वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जर महिलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण 14%-23% झालंय तर पुरुषांमध्ये हेच प्रमाण 11%-24% झालेलं दिसून येतं. म्हणजे एका बाजूला कुपोषण आणि एका बाजूला लठ्ठपणा अशा दोन्ही पद्धती आपल्याला या सर्वेमधून समोर आल्याचं दिसतंय. याच्यातला अजून एक गंभीर मुद्दा आहे की जो शौचालय आहेत आपल्या देशामध्ये ती फक्त 51% लोकांपर्यंतच ती पोहोचलेली आहेत. म्हणजे जे स्वच्छतेसाठी खूप महत्वाची बाब असणार म्हणजे त्याच्यामध्ये आपला देश अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती कमी पडतो, ही गोष्ट सुद्धा या सर्वेमधून स्पष्टपणे पुढे आली. म्हणजे जशा सकारात्मक बाजू समोर आल्या ज्या स्वागतार्ह आहेत तशाच नकारात्मक बाजू सुद्धा बऱ्याच आहेत आणि त्या गंभीर आहेत आणि त्यावर तितक्याच गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. तर हा जो पाहणी आहे, हा पाहणी अहवाल जो आहे, त्यातले जे निष्कर्ष आहेत, त्यातनं जे आजार पुढे आलेले आहेत त्या आजारांना विकासजन्य आजार असं का म्हटलं गेलंय? मुळामध्ये माणूस आजारी पडल्यानंतर दवाखान्यांचा आणि डॉक्टरचा संबंध येतो, पण मुळात आजारी पडू नये याच्यासाठी त्याला चांगला आहार पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे, हवा शुद्ध पाहिजे, त्याला कुठली व्यसनाधीनता नको, त्याला चांगलं शिक्षण असलं पाहिजे, कारण शिक्षित माणूस चांगलं स्वतःच्या इतर गोष्टींची काळजी घेऊ शकतो. असे बरेच गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या असतात आणि याच्यासाठी जी पोषक परिस्थिती आहे हे तयार करणं याला आपण विकास म्हणतो आणि हे करून सुद्धा जर माणूस आजारी पडला तर त्याला आरोग्यसेवा देणारी आरोग्य व्यवस्था पाहिजे याला आपण विकास म्हणतो. आता हे विकासाचं प्रारूप कसं असतं याच्यावरती या गोष्टी मिळतात की नाही याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया की आता खूप मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढलंय, खूप मोठ्या प्रमाणावरती जे स्थलांतरांचे लोंढे आहेत हे मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर यासारख्या शहरांमध्ये येत आहेत आणि आल्यानंतर वस्त्यांमध्ये राहतात. आता वस्त्यांमध्ये अनधिकृत अधिकृत अशा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी मिळण्यामध्ये अडचण येते, टॉयलेटच्या सुविधा मिळण्यामध्ये अडचण येतात, त्या ठिकाणी अनेक अनधिकृत वस्त्यांमध्ये दवाखाने बांधले जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला टीबी मलेरिया डेंग्यू हगवण यासारख्या आजारांचं साम्राज्य दिसेल. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर सध्या खूप ताणतणावाचं वातावरण आहे, म्हणजे की कॉम्पिटिशन आहे, मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय कटथ्रोट स्पर्धा असल्यामुळे ताणतणावाचे प्रसंग खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेत. म्हणजे आपण जर बघितलं तर ब्लड प्रेशरचा त्रास जो आपण कधी ऐकायचो की 50-60 नंतर व्हायचा तो आता तरुण मुलांमध्ये सुद्धा दिसून येतो, हृदयविकाराचे आजार तरुण मुलांमध्ये झालेल्याचे आपल्याला दिसून येतात, डायबिटीस तरुण मुलांमध्ये होताना दिसून येतो. तर हे सगळे जे आहेत हे मधुमेहाचं प्रमाण या सर्वेक्षणामध्ये असं दिसलंय की पुरुषांमध्ये हे प्रमाण 6% आहे तर महिलांमध्ये हे प्रमाण 5% दिसून आले आणि जर भारताला जर म्हटलं तर डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात, कारण
जगातील सर्वात जास्त डायबिटीसचे पेशंट हे आता भारतामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर ब्लड प्रेशरचं सुद्धा तसंच आहे की जवळजवळ 11% लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा आजार आपल्याला दिसतो. म्हणजे मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, स्थूलपणा, कुपोषण हे सगळे जे आजार आहेत, आता त्याला विकासजन्य आजार असं तुम्ही म्हटलेलं आहे, या आजारांना सामोरं जाण्यासाठी ते होऊ नयेत, त्यांना अटकाव व्हावा म्हणून काय करायला हवं, नागरिकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल थोडक्यात? मुळामध्ये याच्यासाठी एक तणावमुक्त जीवनशैलीचा आपण जास्तीत जास्त स्वीकार करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आहारामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये बरेच बदल घडून आणावे लागतील. आता खूप फास्ट फूडचा जमाना आहे, म्हणजे कुरकुऱ्यांपासून ते बर्गर आणि फ्राईड चिकनपर्यंत संपूर्ण फास्ट फूडच्या चेन्स आलेल्या आहेत, आणि मला वाटतं तरुण पिढीचा त्याच्याकडे जास्त कल आहे. परंतु ही जी आपली आहाराची पद्धत आहे याच्यामध्ये निश्चित आपल्याला बदल करावा लागेल. व्यायामाची सुरुवात करावी लागेल, कारण आपल्याला दिसतं की चालणं हा प्रकारच फार शहरांमध्ये कमी होत चाललेला आहे. बैठी जीवनशैली खूप मोठ्या प्रमाणावरती होते, आणि त्याच्यामुळे व्यायामाचं एक विशेष महत्व आहे. त्याच्याकडे आपल्याला परत जायला लागेल. व्यायाम, योगासनं यांचं याच्याकडे सुद्धा महत्व आहे. त्याच्यानंतर हे जे आजार असतील, म्हणजे डायबिटीज असू दे किंवा ब्लड प्रेशर असू दे, याचं जर लवकर निदान झालं तर याच्यावरती व्यवस्थित उपचार करता येतो, आणि पुढच्या ज्या कॉम्प्लिकेशन्स आहेत ते निश्चितपणे टाळता येऊ शकतील. हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी जी झालेली आहे, त्याचे जे निष्कर्ष निघालेले आहेत, तर त्याला गांभीर्यानं त्याच्याकडे पाहून धोक्याची घंटा तर आपल्याला कळलेली आहे, इशारा तर मिळालेला आहे, तर गांभीर्यानं पाहून कुटुंबातल्या प्रत्येक नागरिकांनं सजग होणं गरजेचं आहे, आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं, कारण हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलंच आहे. आणि या संदर्भात, या पाहणी संदर्भात आपण येऊन जी माहिती दिलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. जागतिक जलदिनानिमित्त आज सोलापूर इथं आयोजित चौथ्या राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलनाचं डॉ जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पाण्याचं नियोजन ही काळाची गरज बनली असून भविष्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचं असल्याचं मत या संमेलनाच्या अध्यक्ष सुरेखा शहा यांनी यावेळी व्यक्त केलं. सामाजिक कार्यातून जलक्रांती करणारे पोपटराव पवार आणि दिमा मोरे यांना यावेळी जलनायक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकर्शा इथं आज राज्यस्तरीय बंजारा होळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या होळी उत्सवाचं उद्घाटन बंजारा समाजातील प्रसिद्ध उद्योगपती आणि बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते संजय राठोड होते. राज्यभरातील बंजारा समाजबांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत गीतं आणि नृत्य सादर केली. बंजारा समाजबांधव आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक तरुणानं काम केलं पाहिजे, तरच आपला देश या जगात सर्वश्रेष्ठ होईल असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात ते आज बोलत होते. विविध भागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरवण्यात आलं. 20,926 पदव्युत्तर स्तरावरील तर पदवी स्तरावरील 55,000 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. आणि आता क्रीडावृत्त. टी20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या आजच्या सामन्यात इंग्लंडनं 2 गडी राखून भारतीय संघावर विजय मिळवला. या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी 91 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विजयासाठी भारतानं शर्थीचे प्रयत्न केले. एकता बिष्टनं 4 आणि हरमप्रीत कौरनं 2 बळी घेतले, मात्र ते प्रयत्न अपुरे पडले. आणि आता हवामान वृत्त. येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तर राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असाही अंदाज व्यक्त केला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 20. नागपूर 39-21. पुणे 37-14. औरंगाबाद 38-20. नाशिक 38-15. कोल्हापूर 38-23. रत्नागिरी 36-19. सोलापूर 41-24. आणि अमरावती कमाल 38 आणि किमान 20 अंश सेल्सिअस.
शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा अखेर राजीनामा, वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर अणे ठाम। अणे यांच्या मुद्द्यावरून विधिमंडळात आजही शाब्दिक चकमक। बेल्जियममध्ये 3 बॉम्बस्फोट, 31 ठार, 85 जखमी। मुंबईतल्या देवनार कचराभूमीला शनिवारी लागलेली आग अजूनही धुमसतीये। वीस षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडची भारतावर 2 गडी राखून मात। आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाची शक्यता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।